सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये आज एक अनोखा भावनिक कार्यक्रम पाहायला मिळाला अपघाताने वेश्या व्यवसायामध्ये अडकलेल्या वारांगणा महिलांना आज हक्काचे भाऊ मिळाले आहेत वेश्यावस्तीतच दिवाळी भाऊचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने या बंधूप्रेमाने वारांगणा महिला मात्र चांगल्याच भारावून गेल्या सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आपणही दिवाळी करावी आपले हे कुटुंब असावे आपल्यालाही आपल्या भावांना ओवाळता यावं यासाठी परिस्थितीमुळे या वैश्या व्यवसायामध्ये ओढल्या गेल्या वारांगणा महिलांच्या आयुष्यात आज आनंदाचा दिवस आला आज सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीतील वारांगणा महिलांना आपली बहीण म्हणून ओवाळून घेण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे आज दीपावली भाऊबीजच्या निमित्ताने सुंदरनगर वेशावस्तीमध्ये भाऊबीजीचा अनोखा आणि हृदयस्पर्शी सोहळा रंगला आणि या भाऊबीजच्या कार्यक्रमामुळे अनेकांचे डोळेही पाणावले सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या प्रेरणादायी उपक्रमामध्ये सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबोले पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे नगरसेवक अभिजित भोसले अनारकली कुर्णे महिला पोलीस अधिकारी प्र प्रज्ञा देशमुख यांनी उपस्थिती लावत या वारांगणाच्या भावबीजीच्या कार्यक्रमाची रंगत वाढवली हा भावीजीचा उपक्रम समाजासाठी मार्गदर्शक ठरला आहे दरम्यान या उपक्रमामध्ये सांगलीच्या सुंदरनगरमधील दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते वारांगणा महिलांना फराळ वाटप करून त्यांना भावीजीच्या शुभेच्छा देण्यात आल्या सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन केले होते वेशावस्तीत अनेक महिला या आपल्या कुटुंबापासून दूर असतात मात्र त्यांचे मन ओळखून त्यांनाही भाऊबीजचा उत्सव साजरा करता यावा यासाठी सांगलीमध्ये या, या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्तीमध्ये आज दीपावली पाडवा आणि भाऊबीज हा कार्यक्रम आम्ही साजरा केलेला आहे एक प्रेरणादायी उपक्रम जो कधीच कुणीच पाहिला नसेल असा एक प्रेरणादायी उपक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे वारांगणा महिलांसोबत भाऊबीज असा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला महिला पोलीस अधिकारी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबली मॅडम आणि पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती आज या कार्यक्रमाला होती आणि या निमित्तानं आज या सर्वच महिलांना एक आपला भाऊ म्हणून आम्ही त्याच्या पाठीराका म्हणून उभं राहिलेलो आहे लीडर आहेत त्या लिडरसुद्धा या सर्वांनी मोठ्या हिरारेने सहभागी होऊन हा उपक्रम पार पडलेला आहे भारतामध्ये पहिल्यांदाच असं होतं की वारांगणा आणि ज्या सेक्स वर्कर आहेत यांची भाऊबीच या सांगली शहरामध्ये पार पडते आणि या महिलांना आनंद देण्यामध्ये आम्हाला खरोखर एक वेगळा आनंद आमच्यामध्येही निर्माण होतो आहे